कडूस पडलं आणि सर्व गडी जमले. मुरा, बळी, ईश्वरा, किसन, भिव्या, घम्या असे 25 जवान तयार झाले. गबऱ्यावरचं खोगी रावळीत फकीरा म्हणाला, घमांडी तू चिंचणीला जा आणि फिराला सांग, म्हणावं दुपारी बहादूरवाडीत ये, जा तू. एक जण जाऊन हरी नी रामाला घेऊन या. सर्व तयारी करून तो राधाकडे गेला. तिच्या पायावर डोकी ठेवून म्हणाला, रागावू नको, माझा मै तर मरणाच्या दाढत आहे, त्याला सोडवाया जा तू. बाबा थोरली आई, एवढंच बोलून त्यांच्या पायांना त्यानं मिठी घातली. दौलती मग कापऱ्या आवाजात म्हणाला, जा पर जपून, कवा येणार? राधा आसू आवरीत म्हणाली, मी उद्या दिस बुडताना नक्की येन. आम्ही तवर भाकरी खाणार नाही, राई म्हणाली, माझी काळजी करू नका, सांजला घरात आहे मी. फकीरा उतरला. सारी तयारी झाली. गबऱ्या खेकाळा नी निघाला. राधाला हुंदका आला. ती मनातल्या मनात गबऱ्याला म्हणाली, बाबा माझ्या फकीराला टाकून एकटा येऊ नग, दोघं या नाहीतर. त्यावेळी फकीराचा घोडा दुडक्या चालीवर नाचत बहादूरवाडीची वाट चालत होता आणि फकीराच्या डोळ्यापुढं कुमेदचा सत्तू मरणाचा कानोसा घेत मळीला बसलेला होता. त्याच्या ओठावर बहादूरवाडी एवढे शब्द नाचत होते. सूर्योदयाच्या आत बहादूरवाडी गाठायची, मग पुढे कसा वेढा घालायचा, सत्तूला मुक्त कसं करायचं आणि सूर्यास्ताच्या आत आईला कबूल केल्याप्रमाणे परत कसं फिरायचं याचा विचार तो करीत निघाला होता. कुमज गावला वारणा नदीनं एक पिल्लेदार वळसा घेतला होता. त्या वळणदार अगदी वारणेच्या कुशीत कुमज वसलं होतं. काळजाच्या ओढीसारखी सुपीक जमिनी वारणेचं पाणी यामुळे त्या खोऱ्यात कुमज ही कुबेराची अमरावती मानलं जात होत. धरणी, पाणी आणि कष्ट यांच्या निसर्गानं सुंदर संगम घडवला होता. परंतु त्या कुमजेत सत्तूच काहीच उरलं नव्हतं. तो वठल्या वृक्षाप्रमाणे झडझडीत होता. बापानं सारी जमीन चिलमीत घालून गांजाच्या व्यसनात फुटून धूर काढून टाकली होती आणि जमीन विकून त्याचा गांजावडीत स्वतःचा धूर कैलासी रवाना केला होता. आजच्या कारकिर्दीत घर आता मोडकळीस आलं होतं. सत्तूला फक्त आई होती. आईशिवाय त्याला आपलं म्हणायला जगात कोणीच नव्हतं. कुणाचा दळाकांडा करून तर कुणाची घरं सारवून कुणाची खळी शिंपून अशी अनेक कामे करून भोसल्याच्या बनाबाईनं आपल्या सत्तूला जगवलं होतं. जेव्हा सत्तू शाळेत सातवीत शिकत होता तेव्हा बनाबाई घरोघरी जात होती. आयाबाईंना सांगून सत्तूसाठी लोणचे, सांडगे, पापड मागून आणत होती. ते सत्तू खात होता आणि वाढीत होता. उकिरड्यावर एखादं शाळवांचं ताट पोसावं तद्वत त्या दारिद्र्याच्या उकिरड्यावर सत्तू पोसवला. रूपानं, गुणानं आणि शरीरानं सत्तू डोळ्यात भरू लागला. कैकाचे डोळे दिपले आणि सत्तूचे डोळे उघडले. स्वतःचं भयानक दारिद्र्य त्याला दिसू लागलं. आईची दया आली, स्वतःची लाज वाटली. त्यानं सातवीत शाळा सोडली आणि लष्करात जाऊन घोडदळात नोकरी धरली. मनानं आणि बळानं मजबूत सत्तू त्या घोडदळात लवकरच आगळा वाटू लागला. त्याची ती बेफाट घोडदौड बघून अधिकारी बावचळले. इंग्रजी हुद्देदारांची मती गुंग झाली. कैक तरुण मडमा सत्तूला पाहून जिबल्या चाटू लागल्या. साऱ्या घोडदळात वचक बसली. बंदुकीपासून कुस्तीपर्यंत तो अजोड ठरला. कुमजेत बनाबाईला सुखाचे दिवस आले. कलांडलेले घर सरळ होऊन स्वतःच्या पायावर उभं राहिलं. बनाच्या पायाला विश्रांती लाभली. पुरानं शेवटी पांग फेडला असं गाव म्हणू लागलं. कुमेदचं नाव सत्तूनं लष्करात गाजवलं म्हणून कैकांचे वर फुगले. बनाबाईकडे पैशाचा झरा वाहत येऊ लागला. परंतु लवकरच निराळं घडलं. अधिकाऱ्यांच्या मत्सराला सत्तू कंटाळला. उद्धट हेकड वर्तनानं चिडला. गुलामाप्रमाणे वागणं त्याला परवडलं नाही. त्याला शिसारी आली आणि एका वर्षातच तो नोकरी सोडून पुन्हा कुमेजला आला. लष्करात नाव केलं म्हणून लोकांनी त्याचे कौतुक केले. परंतु मत्थाजी चौगुल्यानं उगीच नाक फुगवलं. तो सत्तूच्या तोंडावर म्हणाला, लष्करात न आलं म्हणजे राजा होऊन शान आला काय? कुंभाराची सून शेवटी कातवरालाच जाणार. या मथाजीच्या शब्दांनी सत्तू चमकला, वरमला. पण ते बोलणं कानाबाहेर टाकून तो पुन्हा कुमेदच्या त्या जीवनात एकरूप झाला. मिळेल तेव्हा विळा मजुरी करू लागला आणि मजुरी नसेल तेव्हा हातात कुऱ्हाड घेऊन फिरू लागला. काही दिवस असेच गेले.
एकदा सत्तू नदीवर आंघोळीला गेला होता. चैत्राचं ऊन धरणीला होरपळीत होत. प्रत्येक वस्तू तप्त झाली होती. नदीच्या पाण्यात मासे काजबारले होते आणि नव्या पालवीनं वारणाकाठ नटला होता. हिरव्या रेशमाची शाल पाघरून बसल्यासारखं वाटत होत. एकूण एक झाड पानाफुलांनी डवरलं होत. आजूबाजूच्या जमिनी नांगरून धापा टाकीत होत्या. जळत वारं तापलेली धूळ उडवीत पळत होत. उन्हात तगमग झालेली पाखरं मुकी झाली होती. निशब्द शांतता नांदत होती. वातावरण भलतच रागावलं होत. सत्तू पांदीनं घराकडे निघाला आणि एकाकी पांदीत एका बाईनं बोंब ठोकली. सारा वारणाकाठ ठरतरला. वातावरण तितकेच अधिक तंग झाले. सत्तूनं तिकडे धाव घेतली. एका तरुण गरोदर महारीनं मथाजी चौगुल्याचा अपराध केला होता. भर उन्हात येऊन तिनं त्या चढेल माणसाच्या कुंपणाची नांगी उपटली होती आणि याच वेळी तो तिथं आला होता. त्यानं आल्या आल्या त्या महारणीला माराय झुपी केली होती. तो तिला जुमानून लाता घालीत होता आणि ती ओबडी पडून ओरडत होती. काट्यात लोळत होती. आपल्या पोटावर लाथा लागू नयेत म्हणून पोट दडवीत होती आणि किंचाळत होती. चौगुला दोन हातात दोन जोडे घेऊन तिला मारित होता. डोकीपासून पायापर्यंत तो दमानं भरीव लाथा मारित होता. ती निश्चित पडली की शांत होत होता आणि तिनं हालचाल करतात पुन्हा भडकून मारित होता. ती मरत कशी नाही याचीच जणू त्याला चीड आली होती. मग त्यानं तिच्या कुशीत लाथा मारण्याची खटपट सुरू केली. मग मात्र सत्तूला स्वस्थ राहून पाहणं असह्य झालं. त्यानं चौगुल्याचा हात धरला आणि नम्रपणे म्हटलं, आबा हे काय करताय? हिनं माझ्या बापाची नांगी मोडली उंडगी. मग पुरे झाली की शिक्षा? सोडा आता. नाही नाही, मी हिला जीव मारणार. तू मांगा सर. चौगुला हात सोडून घेत मान नकारत ती हलवीत म्हणाला आणि सत्तू म्हणाला, मग कुपासाठी माणूस मारता की काय? तू नगर सांगू मला, मी जाईन फाशीला. चौगुला ती गरुदर आहे. चला. असं म्हणून सत्तूनं त्याचा हात धरला आणि चौगुला चिरडा. त्यानं हिसका मारून सत्तूला दूर लोटलं आणि एकदम खळबळून ओरडला, गुमान जा. पुन्हा भडकला आणि त्या बाईला मारू लागला. उशीर निश्चित पडलेली महारीन हंबरडा फोडून म्हणाली, माझ्या पोटात बाळ आहे, मला मारू नका. मी मरेन, मी परत हात लावणार नाही. महारणीच्या त्या किंचाळणीनं सत्तूचं काळीच पेटलं. तो चौगुला पुढे जाऊन म्हणाला, वराटीस मग वरडत. तर सत्तूच्या अंगाची आग झाली. तो चढत्या आवाजात म्हणाला, चौगुल्या ऐकायचं की नाही? नाही ऐका. चौगुला हातात जोडा घेऊन गरकन परत फिरला. भुव्या चढवीत डोळं वटारून तो म्हणाला, मी हिला जीव मारणार. आणि मी तुला जीव मारल्यावर? मग मार की. हातात जोडा घेऊन चौगुला तावानं पुढे गेला आणि हातातील कुराड हवेत उंचावून सत्तू गरजला, चौगुल्या मर आता. आणि एकाच दणक्यात चौगुला पांदीला आडवा झाला. मग एकापाठी एक दणके बसत राहिले. कुपाच्या काट्याप्रमाणे चौगुल्याच्या देहाची खांडोळी झाली. तो कधी मेला हे सत्तूला समजलंही नाही. मग उशिराने तो शांत झाला. त्या महारणीला उठून महारवाड्यात नेऊन सोडली आणि त्या दिवशी कुमजही सोडली. सत्तू फरारी झाला. मानवहत्या घडली याची त्याला मुळीच खंत वाटत नव्हती. उलट आपण एक नेक कर्म केले आहे असे त्याला वाटत होते. तो आपल्यासारखी 50 माणसं जमून वारणीच्या खोऱ्यात संचार करीत होता. चौगुल्यासारखा वाह्यात ताट माणूस उभा ठेवायचा नाही असं त्यानं निर्धारच केला आणि त्यांचा निपटावा आरंभला. मी म्हणणाऱ्यांना त्यानं चिरडून काढलं. सावकाराच्या व्याजाच्या वह्या निगहानकत जाळून कुळांना मुक्त करीत तो फिरू लागला. त्याच्या दरार्यानं वारणीचा किनारा हादरला. नवऱ्यांनी टाकलेल्या मुली त्याच्या नवऱ्यांना पटवून त्यांना पुन्हा नांदाय लावल्या. त्या कामी ज्यानं काकू केलं त्याची वरात काढली. कैकांना एका पायावर उभे राहावयाची शिक्षा दिली. लाडक्या बापांना कडक दम भरला आणि चढेल जावयाची रग जिरविली. कैक मुलीचे विस्कटलेले संसार पुन्हा सुकर झाले, सोन्याचे झाले. या खोऱ्यात एकूण एक मुली दिल्या घरी नांदू लागली. भांडखोर नवऱ्यांना सत्तूची हबक बसली. प्रत्येक नांदत्या मुलीला सत्तू देव वाटू लागला.
सत्तू वारणीच्या खोऱ्यात एखादा राजासारखा मिरवत होता, परंतु सरकारही निजलं नव्हतं. 5,000 रुपयाची रक्कम सत्तूला पकडून देणाऱ्याला इनाम म्हणून जाहीर झाली होती. साऱ्या चावड्यांच्या खांबाला तसे हुकूम चिटकवले होते आणि त्या खोऱ्यातील इरसालटगे सरकारला मदत करण्यासाठी जीवाचं रान करीत होती. शिगावचा खोत बहादूरवाडीचा दादा पाटील आणि मथाजी चौगुल्याचा मुलगा उमाजी चौगुला हे तर नुसते सावलीसारखेच त्याच्या पाठीवर पाळत करीत होते. संधीची वाट पाहत होते, टपून होते. सत्तू निर्भय होता. तो गिरीकरंदरात आणि वारणाकाठच्या शौर्यात फिरत होता. समोर येऊन हात उगारणारा त्यानं ठेवलाच नव्हता. कुंजत त्याची फक्त माथारी आई होती. जेव्हा त्याला बनाबाईची आठवण होत असे तेव्हा तो सरळ कुमेजला जात होता आणि आपल्या आईला भेटत होता. मग कितीही पहारा असो, कुणीही पाठीवर असो, तो त्याची पर्वा करीत नव्हता. उमेज बद्दल त्याला अभिमान वाटत होता आणि ज्या माऊलीच्या कुशीत आपण जन्म घेतला तिच्या भेटीसाठी तो निर्भय होत होता. शिवाय त्या भागातील बळी त्याने भुईसपाट केले होते. जे होते त्यांना तो जुमानीत नव्हता. हा, एक फकीरा मांग सोडला तर एकही माणूस आपल्या तोलाचा नाही अशी त्याची समजूत होती. म्हणून तो स्वतः फकीराला भेटत होता. जीवाला जीव देणारा म्हणून त्याचं नाव तो घेत होता. जो बळी होईल त्याचा पीळ काढावा असाच त्याचा बोल होता आणि दारिद्र्याच्या सानेवर धैर्याला धार चढते असा त्याचा दावा होता. शौर्य श्रीमंतीत फुलत नाही, ते गरिबीतही उसळून उठत याचा त्यानं स्वतः अनुभव घेतला होता. परवा दिवाळीचा सण आला आणि सत्तूला एकाकी आईची आठवण झाली आणि तो कुमेजला निघाला. अगदी निर्माण होऊन निघाला. फक्त 12 माणसं बरोबर होती. आईला कधी पाहिन असं त्याला झालं होतं. आईच्या आठवणीनं जुना इतिहास त्याला आठवत होता. सत्तूसाठी जिनं श्रीमंताची घर सारवली त्या माऊलीच्या भेटीआड कोणतीही शक्ती उभी राहणार नाही अशा निश्चयानं तो निघाला. आपल्या माणसासह जो जेव्हा नांदगावच्या गावदरीला आला तेव्हा चंद्र मध्यावर आला होता. पहाटेची चाहूल लागून चराचर सजीव होत होती. सृष्टीला नवा तजेला येत होता. शुक्राची चांदणी दिवा जळावी तशी गगनात दिसत होती. शब्दता नाहीशी होऊन शब्द साकार होत होते. निद्राधीन धरणीनं नेत्र उघडले होते. ढगांच्या अनंतरंगी गालीच्यावरून प्रकाश येत होता. पूर्वेचे क्षितिज हसत होते. वारा गिरक्या घेत होता. वृक्षांची नम्रता ढळली होती. पाखरं आपले पंख झटकून सज्ज होत होती. जीवनाला हळूच गती मिळाली होती.